आज आपण उपयोगितेच्या मुख्य दोन संकल्पना आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. उपयोगितेची पहिली संकल्पना आहे एकूण उपयोगिता, त्याला आपण टोटल युटिलिटी म्हणतो किंवा संक्षिप्त रूपामध्ये आपण TU म्हणतो. आता एकूण उपयोगिता, उपभोक्त्याने त्याच्या जवळ असलेल्या सर्व नगाचे एकाच वेळी सेवन केले असता त्यापासून मिळालेल्या उपयोगितेची बेरीज, याला आपण एकूण उपयोगिता म्हणतो. आता उदाहरणात आपल्याला उदाहरण देता येईल सूत्ररूपाने की एकूण उपयोगिता बरोबर पहिल्या नगापासून मिळालेली उपयोगिता अधिक दुसऱ्या नगापासून मिळालेली उपयोगिता अधिक तिसऱ्या नगापासून मिळालेली उपयोगिता अधिक सर्व नगापासून मिळालेल्या उपयोगितेची बेरीज, म्हणजे ही एकूण उपयोगिता झाली. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे सीमांत उपयोगिता, मार्जिनल युटिलिटी किंवा MU म्हणतो आपण त्याला. हा मार्जिनल युटिलिटी किंवा सीमांत उपयोगिता म्हणजे शेवटच्या नगापासून प्राप्त झालेली उपयोगिता किंवा अंतिम नगापासून मिळालेली उपयोगिता, म्हणजेच एखादा उपभोक्ता वस्तूचे सेवन करत असताना एखादा वाढीव नग म्हणजे शेवटचा नग उपभोगला असता त्यापासून त्याला प्राप्त झालेली जी उपयोगिता असते तिला आपण सीमांत उपयोगिता म्हणतो. अशा उपयोगितेच्या या दोन मुख्य संकल्पना आहेत. आपल्याला या दोन संकल्पनाचा परस्पर संबंध तक्त्याच्या रूपाने पाहायचा आहे. ही एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांचा परस्पर संबंध कसा आहे हे आपल्याला या तक्त्यामधून लक्षात येतं. आपण पहिल्या कॉलम मध्ये घेतलेला आहे वस्तूचे नग, दुसरा कॉलम आहे त्यापासून मिळालेली उपयोगिता आणि तिसरा कॉलम आहे सीमांत उपयोगिता. आता एखादा उपभोक्ता जर एकापेक्षा जास्त नग त्याच्याकडे असतील तर त्यापासून उपयोगिता किती मिळते हे आपल्याला तक्त्यामध्ये स्पष्ट करता येतं. आता आपण या ठिकाणी एकूण वस्तूचे 7 नग घेतलेले आहे, त्यापासून प्राप्त झालेली एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. जेव्हा उपभोक्ता वस्तूचा पहिला नग सेवन करतो त्यावेळी त्याला सीमांत उपयोगिता त्यापासून 10 मात्रा प्राप्त होते आणि एकूण उपयोगिता सुद्धा 10 असते. म्हणजेच पहिला नग हा जर शेवटचा नग असेल, त्याच्याकडे दुसरे नग नसतील, तर पहिल्या नगापासून मिळालेली सीमांत उपयोगिता हीच त्याची एकूण उपयोगिता, म्हणजेच एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता सारखीच असते. त्यानंतर जर त्याने त्याच्याकडील दुसरा नग सेवन केला तर दुसऱ्या नगापासून मिळालेली सीमांत उपयोगिता हे 8 मात्रा आणि एकूण उपयोगिता झाली 10 अधिक 8 = 18 मात्रा. त्यानंतर तिसरा नग त्यांनी सेवन केला असता तिसऱ्या नगापासून प्राप्त झालेली सीमांत उपयोगिता आहे 6 मात्रा आणि एकूण उपयोगिता आहे 18 अधिक 6 = 24 मात्रा. त्यानंतर चौथा नग उपभोक्ता जेव्हा उपभोगेल त्यावेळेस चौथ्या नगापासून त्याला 4 मात्रा सीमांत उपयोगिता प्राप्त होते, तर एकूण उपयोगिता 24 अधिक 4 म्हणजेच 28 मात्रा उपयोगिता प्राप्त होते. त्यानंतरचा पाचवा नग जर उपभोक्त्याने उपभोगला तर पाचव्या नगापासून त्याला 2 मात्रा सीमांत उपयोगिता मिळालेली आहे, तर एकूण उपयोगिता झालेली आहे 28 अधिक 2 म्हणजे 30 मात्रा उपयोगिता. सहावा नग उपभोक्ता जेव्हा उपभोगतो त्यावेळेस 6व्या नगापासून त्याला 0 मात्रा उपयोगिता प्राप्त झालेली आहे, म्हणजेच या 6व्या नगापासून त्याला सीमांत उपयोगिता 0 मिळालेली आहे. एकूण उपयोगिता झालेली आहे 30, म्हणजेच उपयोगितेमध्ये वाढही झालेली नाही आणि घटही झालेली नाही. परंतु एखाद्या उपभोक्त्याने जर त्याच्या पुढचा नग जर 7वा नग सेवन केला तर 7व्या नगाला सीमांत उपयोगिता -2 म्हणजेच उपयोगिता 2 ने घटलेली आहे. म्हणजे एकूण उपयोगिता जी 6व्या नगाला 30 होती ती -2 म्हणजेच एकूण उपयोगिता 28 झालेली आहे. म्हणजेच एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांचा परस्पर संबंध पाहत असताना आपल्याला तक्त्यावरून लक्षात येतं की एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढत गेल्याची दिसते, तर सीमांत उपयोगिता एका विशिष्ट क्रमाने घटत गेल्याची दिसून येते. हीच एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता आपणाला आकृतीच्या रूपाने पाहायचं आहे. हा
एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दर्शवणारी ही आकृती आहे. आपण यावरती दोन अक्ष काढलेले आहेत. एक जो आडवा अक्ष आहे त्याला नाव दिलेलं आहे अक्ष अक्ष, आणि जो उभा अक्ष आहे त्याचं नाव आहे अ ए अक्ष. या आडव्या अक्षावरती आपण अक्ष अक्षावरती उपभोक्ता उपभोगत असलेल्या वस्तूचे नग दर्शवलेले आहेत, आणि अ ए या उभ्या अक्षावरती आपण त्या नगापासून प्राप्त होणारी उपभोक्त्याची एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. जेव्हा उपभोक्ता वस्तूचा पहिला नग सेवन करतो तेव्हा पहिल्या नगापासून त्याला एकूण उपयोगिता 10 आणि सीमांत उपयोगिता 10 प्राप्त झालेली आहे हे आपण तक्त्यात पाहिलेलं आहे. त्यानंतर मात्र उपभोक्ता जसजसा आपल्या वस्तूच्या नगाचे सेवन वाढवत जातो तसतस एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढत गेल्याची तर सीमांत उपयोगिता घटत गेल्याची आपल्याला दिसून येते. आता हा जो वरचा वक्र आहे याला टीयू किंवा एकूण उपयोगिता वक्र आपण असे नाव दिलेले आहोत. हा एकूण उपयोगितेचा वक्र आहे. तर हा डावीकडून उजवीकडे किंवा वरून खाली जाणारा जो वक्र आहे तो आहे एमयू किंवा मार्जिनल युटिलिटी किंवा सीमांत उपयोगिता वक्र आहे. हा वक्र डावीकडून उजवीकडे किंवा वरून खाली येणार आहे. एकूण उपयोगिता सुरुवातीच्या काळात वाढत जाते, ती घटत्या दराने वाढत गेल्याचे दिसून येते, तर सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत गेल्याचे दिसून येते. एकूण उपयोगितेचा वक्राचा उकार सुरुवातीला हा धन स्वरूपाचा आहे, तर सीमांत उपयोगितेचा वक्र हा ऋणात्मक स्वरूपाचा आहे. जेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक असते, आकृतीमध्ये आपण 30 दर्शवलेली आहे, तक्त्यामध्ये 30 दर्शवलेली आहे, म्हणजे ती सर्वाधिक आहे. जर हा कमाल बिंदू समाधानाचा असेल, जेव्हा सर्वाधिक एकूण उपयोगिता असते तेव्हा सीमांत उपयोगिता इथं 0 असते. ह्या सीमांत उपयोगिता वक्रावरून आपण इथं लंब टाकला तर या ठिकाणी 0 येईल. म्हणजेच जेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक तेव्हा सीमांत उपयोगिता 0. जेव्हा एकूण उपयोगिता कमी होऊ लागते या कमाल बिंदूच्या पुढे, जर एकूण उपयोगिता घटू लागली तर सीमांत उपयोगिता या ठिकाणी OX अक्षाला छेदून खाली येते, म्हणजेच ती ऋण होते. म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता कमी होऊ लागते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. जेव्हा एकूण उपयोगिता वाढत असते तेव्हा सीमांत उपयोगिता घटत असते. आणि म्हणून एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचे आपल्याला पुढील मुद्दे पाहता येतील. पहिला मुद्दा असा की पहिल्या नगाला मिळणारी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या समान असतात. दुसरा मुद्दा की जेव्हा एकूण उपयोगिता वाढत असते तेव्हा सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत असते. जेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक असते किंवा सर्वात जास्त असते त्यावेळी सीमांत उपयोगिता 0 असते, आणि जेव्हा एकूण उपयोगिता कमी होऊ लागते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण झालेली असते. म्हणून या दोन संकल्पनाचा परस्पर संबंध तक्त्याच्या द्वारे आणि आकृतीच्या द्वारे आपणाला स्पष्ट करता येतो.